पाकिस्तानातील साखर आयात बंद करण्याची मागणी सोलापूर जिल्हा लोकसभा युवक काँग्रेसने केली आहे. या संदर्भात लोकसभा युवक काँग्रेसच्या वतीने जिल्हा प्रशासनाकडे मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. सोलापुरात ऊस उत्पादक आणि साखर कारखाने जास्त आहेत. देशात मोठ्या प्रमाणात साखर उत्पादन असताना केंद्र सरकार पाकिस्तानातून साखर आयात करत आहे. यामुळे देशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत असून पाकिस्तानातून साखर आयात बंद करण्याची मागणी सुदीप चाकोते यांनी केली. सांगायच्या पलीकडे म्हणजे सर्व कारखानदार असू दे किंवा शेतकरी असू दे, त्यांना संपवण्याचं षड्यंत्र केलं. अहो, अख्ख्या गुजरातमध्ये जेव्हा 37 कारखाने आहेत अख्ख्या गुजरातमध्ये, आणि फक्त सोलापूर जिल्ह्यात 47 कारखाने आहेत, म्हणजे हे विचार करायची गोष्ट आहे. महाराष्ट्राचं आपलं बॅकबोन असलेलं साखर लॉबी त्यांनी संपवायचा प्रयत्न मध्ये आहे. बहुतेक असं वाटतं की त्यांनी साखर पुडा करून आले, त्यामुळे तिथनं 65 लाख टन साखर आयात केलेला आहे. सर्व आंदे भक्तांना मी एवढं सांगू इच्छितो, जो राजकारण बाजूला ठेवा आणि हे जे म्हणजे घाणेरडं राजकारण यांनी केलं याचा विरोधात या. आपण मेड इन पाकिस्तानचं वस्तू वापरूच कसं शकतो, त्यासाठी सगळे एका सर्व पक्ष एकत्र या, याचा निषेध करा. पुनश्च एकदा लोकसभेच्या वतीनं आम्ही तीव्र निषेध